नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे मंगळवार, अर्थात ट्यूजडे टिप्सचा दिवस. आजच्या दिवशी आपण वेगवेगळ्या आरोग्यदायी पाककृती बघत असतो. आजच्या भागात बघूया एक पौष्टिक लाडूंची पाककृती, जी पारंपरिक पाककृती आहे आणि म्हणूनच माझी आजी मीना पुरंदरे आपल्याला ही आज शिकवणार आहे. तर आजच्या भागामध्ये बघूया या पौष्टिक आयुर्वेदिक लाडवांसाठी लागणारं साहित्य, प्रमाण, त्याची कृती, काही विशेष टिप्स आणि आयुर्वेदिक दृष्ट्या त्याचे गुणधर्म समजून घेऊया. म्हणजेच कुठल्या वर्गासाठी काय पद्धतीने हे लाडू उपयोगी ठरतील, त्याचे फायदे काय मिळतील हेही तुम्हाला समजेल. बघूया साहित्य, कृती आणि गुणधर्म. माझी आजी मीना पुरंदरे आज आपल्याला एक खास पारंपरिक पौष्टिक लाडूंची पाककृती दाखवणार आहे. यासाठी थोडीशी पूर्वतयारी करायला लागते. म्हणजेच आपल्याला काही पूड करणं, काप करणं ही पूर्वतयारी आहे. जायफळ ताजं किसून घ्यायचं आहे, कारण तयार जायफळ पूडपेक्षा तुम्ही ताजं किसलं तर त्याचा स्वाद खूप चांगला लागतो. आपल्याला जायफळाची पूड करून घ्यायची आहे, वेलदोडा पूड करून घ्यायची आहे आणि अक्रोड आणि बदामाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. फार मोठे नाही, फार छोटे नाही, पूड न करता छोटे काप करून घ्यायचे आहेत. आणि ह्यात बदाम वापरताना आपण भामरा बदाम वापरणार आहोत, जो जास्त गुणकारी सांगितला आहे. तो दिसताना बारीक दिसला तरी तो बुद्धीसाठी जास्त उपयोगी आहे. आता बघूया साहित्य. आपल्याला लागेल 1/2 किलो गाईचं तूप, 1/2 किलो गूळ पावडर. इथे आपण ऑर्गॅनिक गूळ वापरला आहे, त्याची पावडर करून घेतली, तुम्ही किसून घेऊ शकता. 200 ग्रॅम खारीक पावडर, 200 ग्रॅम सुकं खोबरं मी किस घेतलं आहे त्याचा. आपल्याला 1 वाटी बदामाचे काप, 1 वाटी अक्रोडाचे काप, 15 ते 20 काळ्या मनुका, 1 वाटी गव्हाची कणिक, 50 ग्रॅम खसखस. तुम्ही बाळंतिणींसाठी जास्त वापरू शकता खसखस. आपल्याला घ्यायचं आहे 100 ग्रॅम डिंक, 1 मोठा चमचा सुंठ पावडर, 1/2 चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा वेलदोडा पूड. बघूयात कृती. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे, त्याचा रंग पालटेपर्यंत आणि छान वास सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकाल छान खोबरं भाजलं गेलेलं आहे. आता हे बाजूला काढून त्याच पॅनमध्ये कोरडी खसखस भाजून घ्यायची. हे दोन्ही वेगवेगळं भाजायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप सोडायचं आहे आणि आपल्याला आता एक एक द्रव्य त्याच्यावर फुलवून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा डिंक फुलवायचा आहे. खायचा डिंक थोडा थोडा एका वेळेस टाका आणि तो नीट फुलवून घ्या. डिंक फुलल्यानंतर जळू न देता तो पटकन बाहेर काढणंसुद्धा कौशल्याचं काम आहे. तुपातनं हा असा फुलवून डिंक आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. हा डिंक थंड व्हायला बाजूला ठेवायचा आहे. त्याच तुपामध्ये आता आपल्याला बदाम आणि त्यानंतर अक्रोड असे किंचित परतून घ्यायचे. ह्याच्याने ते क्रंची पण होतात, त्याचा एक नटी फ्लेवर येतो. फक्त जळू न देता पटकन आपल्याला बदाम आणि अक्रोड त्या तुपावर परतून घ्यायचे आणि हे थंड व्हायला बाजूला ठेवायचे. त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला कणिक परतून घ्यायची. गव्हाची कणिक आपल्या हाडांसाठी उत्तम असते, सांधण्यासाठी उत्तम असते. फक्त हे नीट परतून घ्यायचे. जेवढं तूप कढईला लागलं असेल तेवढ्या तुपावर रंग पालटेपर्यंत आणि हलकी होईपर्यंत आपण कणिक परतून घेतली आहे, ती बाजूला ठेवूया. आता थंड झालेला डिंक मिक्सरवर फिरवून घेऊया. एकदम बारीक नाही पण व्यवस्थित डिंकाची पूड करून घ्यायची. फुलवून त्यानंतरच पूड करायची. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता खसखस आणि सुकं खोबरं भाजलेलं याचं मिश्रण एकत्रित फिरवून घेऊया. खूप बारीक वाटायचं नाही आहे, पण 1-3 पल्सेस तुम्ही देऊ शकता आणि असं ओबडधोबड मिश्रण छान तयार करू शकता. हे बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण अक्रोड आणि बदाम हे सुद्धा किंचित फिरवून घेणार आहोत. ज्यावेळी लाडूमध्ये त्यांची चवही छान लागेल, दाताखालीही येतील असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पावडर करायची नाही आहे. राहिलेल्या तुपावर किंचित काळ्या मनुका फुलवून घ्यायच्या आहेत. रक्तवाढीसाठीही उत्तम आहे.
काळ्या मनुका फुलवून झाल्यानंतर त्याही थंड व्हायला बाजूला ठेवायच्या. आता कणकेमध्ये आपल्याला एक एक जिन्नस ॲड करत जायचं आहे. आधी डिंक पावडर, जे आपण फुलवून फिरवून घेतला आहे मिक्सरवर, तो डिंक ॲड करायचा आहे. त्यानंतर यात खारीक पूड घालायची आहे. खारीक पूड बाजारात तयारही मिळते, घरीही करू शकता. आता यामध्ये आपल्याला सुकं खोबरं आणि खसखस भाजून घेतल्यानंतर त्याचं जे एकत्र वाटून मिश्रण केलं आहे ते ॲड करायचं आहे. भाजताना खसखस आणि सुकं खोबरं आपण वेगवेगळं भाजलं आहे, पण वाटताना एकत्रित ओबडधोबड वाटून घेतलं आहे. त्यानंतर अक्रोड आणि बदामाचं जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते त्याच्यात ॲड करूया आणि हे छान फिरवून घेऊया. त्यात काळ्या मनुकाही घालून घ्या. आता ह्यामध्ये ज्या पावडर्स आहेत त्याच्यामध्ये जायफळ पूड, वेलदोड्याची पूड आणि सुंठ पावडर हे घालून मिश्रण छान कालवून घ्यायचं आहे. सुंठ, जायफळ, वेलदोड्याचा छान स्वाद येतो. आणि जे उरलेलं तूप आहे, म्हणजे आपण 1/4 किलो तुपापैकी 3 ते 4 चमचे तूप परतताना वापरले, उरलेलं सगळं तूप पॅनमध्ये वितळवून घेऊन त्यामध्ये आपल्याला 1/4 किलो गूळ घालायचा आहे. आणि गुळाचा किंचित पाक होऊ द्यायचा आहे. उष्णता मिळाली की गूळ वितळायला लागतो. आणि छान वितळायला लागला की यामध्ये आधी केलेलं हे मिश्रण हळूहळू घालत जायचं आहे आणि मिसळत जायचं आहे. थोडं थोडं मिश्रण घालत जायचं आहे आणि हलवत जायचं आहे. गूळ गरम असतानाच हे छान मिसळून येतं आणि यानंतर थोडा वेळ ते कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे आणि मग लाडू वळायला घ्यायचे आहेत. तुमच्या लक्षात येईल खूप जास्त तेलकट तुपकट नाही आहे. हे लाडू बरोबर बांधले जातात, बसत नाहीत आणि खरं सांगायचं तर अत्यंत पौष्टिक लाडू येते. हे आयुर्वेदिक पौष्टिक डिंकाचे लाडू तयार आहेत. नक्की करून पहा, नक्की करून पहा. ही पारंपरिक पाककृती आरोग्यदायी आहे. मला खात्री आहे तुम्ही हे पौष्टिक लाडू नक्की करून बघाल आणि त्याचा फायदा तुम्हालाच मिळेल. वेगवेगळ्या वयोगटासाठी ह्या लाडूंचा वेगवेगळ्या पद्धतीने फायदा मिळताना दिसतो. लहान मुलांमध्ये उंची वाढायला फायदा होतो, रक्त वाढायला म्हणजे हिमोग्लोबिन सुधारायला फायदा होतो. ज्यांना कुणाला जर केस गळत असतील तर केसांच्या वाढीसाठी हा उपयोगी आहे. बाळंतिणींमध्ये थकवा दूर करण्यासाठी, वात कमी करण्यासाठी आणि पौष्टिक म्हणून पोषण मूल्य म्हणून हा अत्यंत उपयोगी ठरतो. दूध वाढायलाही याच्याने मदत होते. तर जे सिनियर सिटीजन्स आहेत, ज्यांची हाडं ठिसूळ व्हायला लागली आहेत, केस गळायला लागले आहेत, नख खराब व्हायला लागले आहेत, अशांना सुद्धा हा उपयोगी ठरतो. त्यामुळे आबालवृद्ध सगळ्यांनाच वेगवेगळ्या कारणांसाठी हा लाडू नक्की उपयोगी ठरेल. एरवी जेव्हा बाजारामध्ये वेगवेगळे लाडू विकत मिळतात त्यात बऱ्याचदा काजू, पिस्ते ह्याचं प्रमाण जास्त असतं ड्रायफ्रुट्स लाडूमध्ये आणि त्यामुळे अनेकांना पित्त वाढण्याची शक्यता असते. आपण याच्यामध्ये बदाम आणि अक्रोड तेही प्रमाणात वापरलेत, काळ्या मनुका वापरल्यात, बेदाण्यांपेक्षा जास्त उपयोगी ठरतात आणि असे छोटे छोटे बदल केलेले आहेत. ही पारंपरिक पाककृती तुम्ही नक्की करून बघा. कारण यातलं साजूक तूप, गाईचं तूप हे सर्वार्थाने उपयोगी आहे. बुद्धिवाढीसाठी, अग्नी सुधारायला, हे जे सगळे इतर घटक पदार्थ आहेत ते पचायला सुद्धा तूप हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचबरोबर खारीक पूड आपल्याला टोन देण्यासाठी, आपल्या बोन्सच्या स्ट्रेंथसाठी अत्यंत उपयोगी आहे खारीक. त्यामुळे केस गळत असतील, हाडं दुखत असतील, सांधे दुखत असतील तर खारीक पूड असणारे हे लाडू आवर्जून करून बघा. त्याचबरोबर सुकं खोबरं आहे. आपल्याला जेव्हा नीट भाजून घेतो सुकं खोबरं तेव्हा आपल्याला ते केसांसाठीही गुणकारी आहे, त्वचेसाठी उत्तम आहे आणि स्वाद नक्कीच वाढवतं. आपण साखरेपेक्षा ह्याच्यात गूळ वापरलाय. गूळ रक्तवाढीसाठीही उपयोगी आहे. गुणाने उष्ण आहे त्यामुळे खूप उन्हाळा वाढल्यावर मे महिन्यात वगैरे हे लाडू नक्की करू नका. पण अजून जोवर थंडी आहे तोवर करून बघा. पावसाळ्यात करा, हिवाळ्यात करा आणि वेगवेगळ्या अर्थाने तुम्ही लक्षात घ्याल तर ह्याच्यातले इतर घटक पदार्थ सुद्धा अत्यंत आरोग्यदायी आहे. इतर पाककृतीमध्ये नसणारे असे दोन घटक आहेत जे आवर्जून आम्ही या पाककृतीत सांगितलेत आणि ते म्हणजे कणिक, म्हणजे गव्हाचं पीठ जे अस्थिसंधान करे, हाडं जुळून यायला उपयोगी ठरतं, केसांसाठी उपयोगी ठरतं, सांध्यांसाठी उपयोगी ठरतं. नीट भाजून घेतलेली कणिक ही बांधून यायला, सांधून यायला उपयोगी ठरते. आणि दुसरा पदार्थ म्हणजे सुंठ पावडर. वेलदोडा आणि जायफळ आपण घालणारच आहोत, जे स्वादही वाढवतात तेही गुणकारी आहेत, सुगंधी पुष्टीवर्धन म्हणून हितकारक आहेतच. पण सुंठ पावडर सुद्धा आपण आवर्जून याच्यात घालणार आहोत.
जी ह्या ऋतूसाठी उपयोगी ठरते, ज्यांना विशेषतः सांधेदुखी आहे त्यांनाही उपयोगी ठरते, म्हणजे वात कमी करायला मदत करते, त्याचबरोबर इतर जे पदार्थ आपण खाणार आहोत जे त्यामध्ये पचायला जड आहेत त्यांच्या पचनालाही मदत करते। त्यामुळे सुंठ पावडर, वेलदोडा पावडर आणि जायफळ पावडर हे कॉम्बिनेशन मध्ये एकत्र ह्या लाडू मध्ये जातं आणि ते आपल्यासाठी उपयोगी ठरतं। डिंक मुळात अस्थिधातूवर म्हणजेच हाडांवर, नखासाठी, केसासाठी उत्तम काम करतो। त्यामुळे लहान मुलं ज्यांची उंची वाढती आहे, वाढीच्या वयातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी डिंक त्या कारणाने उपयोगी ठरतो। बाळंतिणींमध्येही नक्कीच उपयोगी ठरतो आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांमध्ये किंवा प्री मेनापॉझल, मेनापॉझल, पोस्ट मेनापॉझल एजमध्ये स्त्रियांसाठी सुद्धा डिंक, खारीक, खोबरं हे पदार्थ, गव्हाची कणी हे अत्यंत उपयोगी ठरतात। त्यामुळे मला खात्री आहे हे असे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून बघाल। लहान मुलांना पोस्ट एक्सरसाइज म्हणजे खेळून आल्यानंतर द्यायला अत्यंत उपयोगी असा एक एनर्जी सोर्स आहे, एनर्जी बॉल्स आहेत आपण म्हणूया। जे काम करणाऱ्यात बराच वेळ सतत वर्क फ्रॉम होम असेल किंवा बाहेर पडून असेल, सतत काम करणाऱ्यांना सुद्धा दोन वेळच्या खाण्याच्या मध्ये, जेवणाच्या मध्ये पटकन एनर्जी द्यायला अत्यंत उपयोगी ठरतात। त्यामुळे छोट्या छोट्या आकाराचे हे लाडू करून ठेवा। बरं, कोरडे आहेत, तुम्ही एकदा करून ठेवू शकता, खायला सहज सोपे आहेत आणि आत्ताच्या ऋतूला नक्की गुणकारी ठरतील। बाळंतिणीसाठी जेव्हा वापरणार तेव्हा याच्यात खसखशीचं प्रमाण जास्त ठेवावं, कारण ते दूध यायला उपयोगी ठरेल। खारीक पूड, डिंक, खसखस, कणी हे त्या अवस्थेत विशेष करून उपयोगी ठरतात। मला आता खात्री आहे आबालवृद्धांसाठी उपयोगी असे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून बघाल। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक।